झाली चूक माझ्याकडून आणि त्याची शिक्षा आम्ही भोगतोय. कसली शिक्षा? हा प्रश्नच तुला कसा पडू शकतो श्री? श्री, अरे मुलगा आहेस तू आमचा, खायचा प्यायचा नाहीस, रात्र रात्रभर जागत बसायचास, तू सांगितलं नाहीस कधी, पण तुला होणारा त्रास आम्हाला कळायचा रे, म्हणून तिचा जास्त राग यायचा. तुझं आमच्या बोलण्याकडे लक्षच नसायचं, तुझ्या डोळ्यातलं पाणी आम्हाला दिसायचं, तू कितीही लपवलंस तरी. हे सगळं तिच्याच मुळे झालंय ना. खरं सांगते श्री, तुझी अवस्था ना आम्हाला कुणालाच पाहवत नव्हती, पण तुला होणारा त्रास उघड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय गत्यंतरही नव्हतं ना दुसरं. तिच्या आईने आणि भावानेही कमी गुण उधळले नाहीयेत. हो मला मान्य आहे. मान्य आहे तर पाठीशी कशाला घालतोस तिला? या अख्ख्या घरादाराला शिक्षा मिळाली आहे. तुझ्या तोंडाला काळं फसला तेव्हा आमचं काय झालं होतं ना ते आम्हालाच माहितीये. अरे तिच्या आईची मुक्त फळं ऐकायला हवी होतीस तू. तिला हवं तेव्हा गेली आणि तिच्या भावाला सोडवण्यासाठी प्रेशराइज करण्याच्या सगळ्या टॅक्टिक्स वापरल्या तिने. मध्यंतरीच्या काळात या घरातली माणसं कशी आहेत, जिवंत आहेत, मेली आहेत, काही फरकच पडला नाही तिला. तिच्या मनात आलं ती परत आली आणि आपण काय बसलेलाच आहोत हसत मुखाने तिचं स्वागत करायला. का? कारण आपल्याला काही आत्मसन्मानच नाही ना. कुणी यावं आपलं आणि टपली मारून जावं. तिने जे केलं त्याचा तिला ना पश्चाताप आहे ना आपल्या समोर येताना तिला कसली लाज वाटली. अशी आली जणू काही काही घडलंच नाही. गोडकेपणाची हद्द झाली, हद्द. ही जान्हवी ना एक नंबरची स्वार्थी, धूर्त बनेल आणि ढोंगी मुलगी आहे. तुम्हा सगळ्यांना हे असंच वाटतंय? काय चूक आहे श्री यामध्ये? आई ग, चूक काहीच नाहीये, पण हे सगळं खरं नाहीये. श्री, तिच्यासाठी तू कितीही सारवासारव कर, आमचं मत बदलणं अवघड आहे. मोठी आई ग, विश्वास ठेव माझ्यावर. ठेवला होता. होता म्हणजे? आज ती वडिलांना एवढंस काहीतरी झालं म्हणून पूजा सोडून धावत गेली आणि तरीही तुला तीच बरोबर वाटते. अरे त्यांच्याकडे, तिच्या बाबांकडे बघायला तिच्याशिवाय दुसरं कोणी नाहीये. तुम्हाला कळत कसं नाहीये? आणि ती तिच्या बाबांसाठी गेली ना तिकडे, एक मुलगी म्हणून तिचं कर्तव्य नाही काही? हो मसून म्हणून तिचं काहीच कर्तव्य नाही. किती गुन्हे माफ करायचे तिचे? मग माझ्या आईला हार्ट अटॅक आला तेव्हा का नाही आली ती अशीच धावत? बेबी, ती आली होती. ती तिचे कपडे न्यायला आली होती. पण मला भेटून गेली. पण तुला भेटण्यासाठी आली होती का ती? त्यानं काय फरक पडतो? मला पडतो. अगं फार नव्हतं का ते? हा हार्ट अटॅक शेवटी मुक्या मारा पुढे मामुलीच ना. वाकडत कशी होतीस बेबी? मग तिची वकिली का करताय तुम्ही सगळे? आईला भेटायला आली होती का ती? बेबी, त्या भेटायला आल्यानंच प्रेम सिद्ध होतं का ग? नाही ना होत. मग वडिलांना भेटायला जायची तरी काय गरज होती तिला? तिच्याकडे करणार दुसरं कोणी नाहीये बेबी. का? तिचा भाऊ नाहीये का समर्थ हे सगळं करायला? या घरात येऊन श्रीच्या तोंडाला काळं फासायची हिंमत होती त्याची? मग स्वतःच्या वडिलांना दवाखान्यात न्यायची धमक नाहीये वाटत त्याच्या? बेबी, बेबी हे सगळं आता तू भलतीकडेच नेतीयस, तू जरा शांत राहा. ए काका, काका प्लीज शांत. नाही बोलू दे ना त्याला. अजून तिच्या वतीने काही बोलायचं असेल तर बोलू दे त्याला. आज काय तो सगळा सोक्ष मोक्ष लागूनच जाऊ दे. फार झालं, आईचं आजारपण आणि घरात भांडणं नको म्हणून मी गप्प बसले. पण तुम्ही जर तिच्यासाठी तलवारी काढून बसलात असाल तर मी तयार आहे खडाजंगीला. माझी सख्खी आई असून ती माझ्या बाजूने कधी उभी राहिली नाही. देवच्या
त्याचा इथं काहीही संबंध नाहीये. संबंध आहे आई, संबंध आहे. मी नेहमी न्यायाच्या बाजूने उभी असते. कोणाचा न्याय, कुठला न्याय आणि कोण ठरवणार हा न्याय? तूच ना. म्हणजे तुझे जे आजी आजी करणार त्यांना तू फेवर करणार, आणि हे जान्हवीला बरोबर जमत. आयाजी आयाजी हे करूया, आयाजी ते करूया, असं करायचं का तसं करायचं का? लोचकपणा नुसता. तिची आई सुद्धा तशीच आणि ती सुद्धा तशीच. त्यांच्या फॅमिलीची लायकीच नाही आपल्याशी जोडला जायची. पण श्रीचा हट्ट होता म्हणून आम्ही गप्प बसलो. पण कावळ्याला कितीही खडू फासला ना तरी त्याचा बगळा होत नाही. तो कावळा तो कावळाच राहतो. बेबी कांता बोलू दे तिला. मनात असेल ते बोलली ना तरच मोकळी होईल ती. आणि ती म्हणते ते बरोबर आहे. आज काय तो सोक्ष मोक्ष होऊनच जाऊ दे. नको यायची बेबी. आय एम सॉरी. हा खूप बेबी अत्या आय एम रिअली सॉरी. हे बघ माझं चुकलं. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी सांगायला हव्या होत्या. मी नाही सांगितल्या. आय एम सॉरी. अगं कारण मीच सुरुवातीला शोर नव्हतो आणि नंतर मी तुम्हाला सगळ्यांना खूप गृहित धरलं. आय एम सॉरी. प्रत्येक केसमध्ये जे काही झालंय ना ते माझ्यामुळे झालं. सगळी चूक ही माझी आहे. त्यामुळे तुला जे काही बोलायचंय, जे काही ऐकवायचं ना ते मला ऐकव. आई आजीला नको ऐकूस ना. अगं तिची काहीच चूक नाही आहे ह्याच्यात. आणि अगं तिनं आजवर कधीच कोणालाही फेवर केलेलं नाहीये. बेबी अत्या अगं तसं असतं ना तर ती माझ्या आईच्या, छोट्या आईच्या, मोठ्या आईच्या पाठीशी खंबीरपणे उभीच राहिली नसती. तिला पुळका नेहमी लोकांचाच येतो ना. आपली माणसं नेहमी चुकतात असा एक ग्रह करून ठेवलेला आहे. आणि आता काय तिला जान्हवीचा पुळका आलेला आहे. नाही नवल नाही वाटत आहे मला काही त्यात. मला ना राग येतो. राग खूप राग येतो. अगं आता मुद्दाच नाहीये. पण नाही कस श्री, तिच्यामुळेच झालं ना सगळं. तेव्हाही आणि आताही. बेबी वनसे बोलतात म्हणून त्यांचं तोंड दिसत आणि जान्हवी न बोलून शाणी. तिला बरोबर हॅन्डल करता येते लोकांना. स्वतःच काम असलं की कसं गोडगोड बोलते. आताही तिने तेच केलंय श्री. अरे हे काय आहे सगळं? हे कुणी भरवलंय तुमच्या डोक्यात? कुठून आलंय हे सगळं? आय एम सॉरी पण मला तुम्हाला सगळ्यांशी बोलायचं. आम्हाला माहिती आहे रे तू काय बोलणार असते. तू पूर्णपणे आहारी गेलास तिच्या. बेबी तू मध्ये बोलू नकोस. अहो तुम्ही वर जाता का जरा प्लीज. तू अजिबात मध्ये पडू नकोस. का तू पडायचंस आणि तिला कशाला दाटवतोस? ती बायको आहे माझी. म्हणून काय झालं? गुलाम नाहीये. तू उठ म्हटलंस की उठायला आणि बस म्हटलंस की बसायला. बघ बेबी तुम्ही दोघं प्लीज आता शांत राहता जरा. अरे तू हिला काय सांगू नकोस रे श्री. तिची लायकी नाहीये. तुझी माहिती आहे, वेळोवेळी दाखवत असतोस तू. बेबी बरोबर आहे. तू आता त्याचीच बाजू घेणार ना. त्याचंच म्हणणं बरोबर वाटणार तुला. तुझ्या लाडकीची बाजू घेतोय ना तो. ए काका मी शांत हो होता. आईजी तू प्लीज जाऊन पडतेस का थोडा? मी ठीक आहे. हे बघ श्री. काका प्लीज प्लीज. बेबी ते आता तू प्लीज शांत हो. ऐक मला तुला सगळी स्पष्टीकरणं द्यायची. कसली स्पष्टीकरण द्यायचे तुला? आता सगळीच एकंदरच. ती आता तिच्या बाबांकडे का गेली? बास रे बास. मुका मार लागलेला तो माणूस तिचे बाबा म्हणून ते फार महत्वाचे. आणि हार्ट अटॅक आलेली ही आजी सासू कमी महत्वाची. याचं स्पष्टीकरण देऊ शकणारेस तू? अरे वेडा झालायस वेडा तू तिच्यासाठी. झापडं लावून घेतलेस डोळ्याला. या आईने काय कमी केलं रे तिचं? हा एकदा तरी आली का तिला भेटायला ती? अरे तू तेच पुन्हा पुन्हा काय बडबडतीये? आईला काही प्रॉब्लेम नाही, तुला काय करायचं आहे? तुला कोणी मक्तेदारी दिली मध्ये मध्ये बोलायची? एक 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 मिनिट प्लीज. दोघे शांत राहता. का जान्हवीची चूक झाली म्हणून? काय चूक झाली तिची? तू जर सोडून गेली ती.
बेबी त्या पूजा पुन्हा करता येईल. इतकी इमर्जन्सी होती का? अगं पण ते तिकडे गेल्यानंतर कळलं ना आपल्याला. आणि मला मान्य आहे की तुझं बरोबर आहे, ठीक आहे ना आपण पुन्हा एकदा पूजा घालू. आणि आम्ही सगळ्या जणी सुट्ट्या घेऊन घरात बसलोय त्याचं काय? पण आम्ही मूर्खच आहोत ना, आम्हाला कुठे काय काम धंदे. तिचं काम ते काम, तिची फॅमिली ती फॅमिली, आमचं काय. एका गालाला काळं फासलं की दुसरा गाल पुढे करणारे नेभळट आणि पुचाट माणसं आहोत आम्ही. बेबी आता म्हणतोय ना तो परत पूजा करूया आपण. हो म्हणजे परत एकदा तिच्याच सोयीने पूजा ठरणार, म्हणजे पुन्हा एकदा सुट्टी घेतोय आम्ही. आम्हाला काही किंमतच नाही, आमच्या वेळेलाही काही किंमत नाही. कोण लागून कोण गेली ही? बेबी आता तुझ्या मनात जान्हवी विषयी इतकी कटुता काय ग? पण तुम्हाला सगळ्यांना तिचा इतका काही वर काय? ती सून आहे या घरची. सून? कसली सून? तिच्या भावाने तिच्याच नवऱ्याच्या तोंडाला काळं फासलं तेव्हा शुंभासारखी बघत उभी होती ती. सासरच्या आबरूचे धिंदवडे निघत होते तेव्हा कुठे गेली होती ती? तेव्हा विसरलीस ना ती? या घराची सून येते, नवऱ्याचा काय मान ठेवला तिने? त्याच वेळेला तिच्या भावाच्या कानाखाली का नाही वाजवलं तिने? आणि नंतर भावासाठी कसा जीव वर खाली होत होता? भावाला सोडावं म्हणून पाय काय धरले, डिवोर्सचं नाटक काय केलं, तिच्या आईला काय आमच्या अंगावर सोडलं? अरे जे भावासाठी केलं ना त्यातला 1% जरी नवऱ्यासाठी केलं असतं ना तरी माफ केलं असतं मी तिला. पण नाही, ती आपल्या बाजूने उभी नाही राहिली, ती श्रीच्या बाजूनेही उभी नाही राहिली. इथेच चितावरनं भाताची परीक्षा कळते. मी तुला सांगते आई, संकटात ती कधीही श्रीच्या बाजूने उभी नाही राहणार. आज तिच्या बाबांना जरास लागलं तर धावत सुटली माहेरी. तुला जेव्हा हार्ट अटॅक आला होता ना आई, तेव्हा साधा फोन करूनही विचारावं असं वाटलं नाही तिला. आणि तुम्ही सगळे वर मलाच विचारताय तिच्या विषयी तुझ्या मनात इतकी कटुता काय म्हणून. ती घर सोडून जाते, तिची आई या घरात संसार टिकत नाही म्हणून नाही नाही ते बोलून जाते, या अंगणात मूल बाळ खेळणार नाही असे शिवाशाप देऊन जाते. तुझी सूनच आई करवी डिवोर्सची मागणी करते आणि तरीही तू तिचीच बाजू घेतेस. तरी आम्ही तुला सांगितलं नाही तिची आई या घरात येऊन काय काय बोलली का? तर तुला त्रास होऊ नये म्हणून. तुला अटॅक आला होता आई, हार्ट अटॅक. आपलं नशीब चांगलं म्हणून थोडक्यात निभावलं, काही बरं वाईट झालं असतं म्हणजे. तुम्ही हे सगळे एका क्षणात कसं विसरू शकता? हे सगळं तिच्या भावामुळे आणि तिच्यामुळे झालंय. बेबी अगं तब्येत असते. पण त्याच वेळी का आला अटॅक? बोला फुलाला गाठ पडली म्हणून जान्हवी दोषमुक्त होते का? बेबी झालं ते झालं. आई काय झालंय तुला? झालं ते झालं. माझ्या भावांना नाही कधी माफ केलं असते? झालं ते झालं म्हणून सोडून नाही दिलंस कधी तू त्यांना? कांताने तर फक्त शरीरवर अन्याय केला होता ना, पण या जान्हवीने आणि तिच्या फॅमिलीनी फक्त श्रीवरच नाही तर आपल्या सगळ्यांशी ते वाईट वागलेत, आपल्या सगळ्यांचा अपमान केलाय आईत्यांनी. आणि तुझे तर ते अपराधी आहेतच, तरीही तू असं म्हणतेस की झालं ते झालं. आई काय झालंय तुला? कुठे गेला तुझा तो न्याय? आणि त्या तराजूत त्या चाळीतल्या भुरसट तेलकट डाऊन मार्केट जान्हवीला चुकता माप का? न्याय देवते सारखी तू सुद्धा डोळ्याला पट्टी बांधून घेतलीस का? आता वय झालंय म्हणून काय खरं काय खोटं काय चुकीचं काय बरोबर हेही कळेनासं झालंय का तुला? काय झालंय सांग ना. बेबी पुरे, तू तर माझ्याशी बोलायलाच येऊ नकोस. तू गरजेपेक्षा खूप जास्त बोलतीयस आणि ते सुद्धा आईला. थोबाड बंद ठेव तुझा. तू कोण मला सांगणार रे थोबाड बंद कर म्हणून? आणि तुला मुळात हक्क दिलाच कुणी माझ्या आणि आईच्या मध्ये बोलायचा? करून करून भगला आणि देव पूजेला लागला असा आहेस तू? तू काय मला अक्कल आणि वागायचा कसं शिकवतोस रे? आतापर्यंत तू काय केलंस रे? काय केलंस? आता तुला फॅमिलीची आणि आईची काळजी वाटायला लागली? पिऊन गटारात लोळायचा तेव्हा कुठे गेले होते? सोड शांत शांत हो.
बस बरं आहे आता टिपणा करता बाबा तुम्ही. आज फ्रॅक्चर झालं असतं म्हणजे. नाही ना फ्रॅक्चर झालंय, मुरगळलंय फक्त जरा गरम पाण्याची. पण बाबा तुम्ही जरा. चुकलं माझं, माफी मागतो मी तुम्हा दोघांची. असं नाही हो बाबा, माझ्यामुळे तुमच्या घरची पूजा. नका काळजी करू, त्याची पूजा झालीय काकांनी आणि छोट्या आईंनी केली. पण काय वाटलं असेल ना त्यांना. काही नाही वाटणार बाबा, ती समंजस माणसं आहेत. पण मी आजीना फोन करतो, माझा मोबाईल. बाबा काय चालवलाय तुम्ही, निवांत करा नंतर, शांत बसा बघू आता. पण तू सांग हा सगळ्यांना म्हणून मी क्षमा मागितली त्यांची माझ्यामुळे. उगाच या फॉर्मॅलिटीजची काही गरज नाहीये, ते सगळे समजून घेतील ठीक आहे. पण परत तुझ्या हातून पूजा असेलच ना, म्हणजे हो म्हणजे ते खरच आहे. का परत पूजा का झाली ना एकदा, काकांनी केली काय आणि तुम्ही केली काय. तस नाही बाबा, आई आजींना आमच्या दोघांच्या हातून पूजा व्हावी असं वाटत होत ना बाबा. ते जाऊ द्या ना, मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. काय देऊ? दे की. आज श्री घरी सगळं सांगणार आहे. खरच कायडा? अग म्हणजे आता जेव्हा परत तुमच्याकडे पूजा असेल तेव्हा सगळ्यांचं तर म्हणजे तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होईल बाबा. आता तुम्ही लवकर बरे व्हा बघू. अग काही फार लागलेलं नाहीये, पाय मुरगळलाय जरा, होईल बरं. पण तू आता असायला हवं होतं श्री बरोबर. हो असायला हवं होतं, पण इथे असणं मला जास्त गरजेचं वाटलं. आणि ह्या निमित्ताने मी तुम्हाला ही बातमी पण देऊ शकले इथे येऊन. चला आता माझ्या डोक्यावरचं ओझ खऱ्या अर्थाने उतरला. आता तुझ्या सासूबाई तुझ्यावर अगदी आईसारखी माया करतील. आणि एक नाही सहा जणी. काहीडा खूप प्रेम आहेत ना त्या. खूपच. आणि सगळ्याच. बरं नातवंड तर सगळ्यांनाच हवं होतं. हा श्रीने बातमी सांगितल्यावर काय होईल कुणास ठाऊ. मला तर काय वाटतं माहितीये का ताईडा, ते लोक ना सगळे जण पायघड्या घालतील. अगदी फुलांचा वर्षाव सुद्धा करतील तुझ्यावर. फुलांचा वर्षाव नाही करणार, कारण श्रीला फुलं तोडलेली आवडत नाहीत. ए ताईडा पण भारी न्यूज दिलीस. बाबा मी आपल्या गल्लीतल्या बाप्पाला पेढी ठेवून येईन. आता सगळं आनंदी आनंद असणार आहे ते दिसतच आहे मला. पण बाबा जशा माझ्या सासूबाई माझ्या बरोबर असणार आहेत ना, तसंच माझ्या बाळाचे लाड करायला मला त्याचे हे आजी आजोबा सुद्धा हवे. अगं त्या सगळ्याच इतक्या हौशी आहेत ना की त्यांच्या लाडातून सुटून ते बाळ आमच्या वाट्याला येणं दुरापास्तच आहे. बाबा तरीही मला तुम्ही हव्या. माझ्या बाळाचे लाड होताना बघायला, त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होताना पाहायला. बर बघूया. बघू नाही बाबा, प्रॉमिस करा. हो बघू म्हणालो ना मी. बाबा माझं सुख पाहायला तुम्ही काही दिवस माझ्या घरीच या ना. छे छे मी कुठे जावे बापूंकडे राहायला येणार. चालतो एवढं काही नाही. नाही नाही मुलीच्या बापाने आपली पायरी सोडू नये. पण बाबा आपली मुलगी सुखात नाहून निघताना बघण्यासाठी त्यांनी असावं ना तिच्या बरोबर. मला तर कल्पनाच करवत नाहीये, आई मोठी आई छोटी आई सरू मावशी बेबी अत्त्या त्या किती खुश होतील ना, आनंदाने वेड्याच होणार आहेत. आता आमचं घर खऱ्या अर्थाने गोकुळ होईल बाबा. मला इतकं एक्साइटिंग वाटतंय माहितीये. श्रीचं या विषयावर बोलणं झालं की मग तो मला फोन करेलच. हो पण मला वाटतं तू श्रीच्या फोनची वाट नको बघत राहूस. तू निघ, तू आता असायला हवास श्री बरोबर. हो मी जाईनच. हो हो जाच लवकर. आता काय बाबा
सगळेजण वाट बघत असतील लाडक्या सुनेची आणि नातीची सुद्धा. नातच हवे ना त्यांना, का नातू हवाय? हे मला माहित नाहीये, पण बाबा त्या सगळ्यांचं श्रीवर इतकं प्रचंड प्रेम आहे ना की जे श्रीला हवंय ना तेच त्यांनाही हवं असेल बघा. आणि मला तर वाटतं त्यांना सुद्धा मुलगीच हवी आहे. आता आज कळेलच, घरी गेल्यावर काय होणार आहे कुणास ठाऊ. सगळे किती आनंदी असतील ना, मज्जा असेल सगळी. आता सगळे हेवे दावे राग सगळं संपेल, पुन्हा एकदा घट्ट नातं नव्याने निर्माण होईल बाबा. खूप खूप छान वाटतंय मला, सगळं छान होणार आहे आता बघा तुम्ही.